पद्मशाली योग संघटनेच्या वतीनं रविवारी गोरज मुहूर्तावर आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात 5 जोडपी विवाहबद्ध झाली. पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं मार्कंडेय मंदिर इथं रविवारी गोरज मुहूर्तावर सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 5 जोडपी विवाहबद्ध झाली. पद्मशाली समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत अक्षता सोहळा पार पडला. या प्रसंगी पद्मशाली समाजाध्यक्ष महेश कोठे, माजी आमदार अडम मास्तर, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, माजी महापौर श्री कांचना यन्नम, रामचंद्र जन्नू, अंबादास भिंगी, काशीनाथ गड्डम, गोपी वड्डेपल्ली, उमेश मामड्याल, मुरलीधर आरकाल, डॉक्टर सूरज कोठे, प्रथमेश कोठे, अजय पोन्नम, अनिल वासम यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान महेश कोठे यांनी 42 वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम असल्याचं सांगितलं. पद्मशाली युवक संघटनेच्या मार्फत 1980 पासून आजपर्यंत सलग सामुदायिक विवाह या ठिकाणी सोलापूरमध्ये घडत आलेला आहे. लॉकडाऊनचे 1-2 वर्ष सोडलं तर कंटिन्युअस कधीही गॅप झालेला नाही, आणि लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांनी घरामध्ये थोडक्यात लग्न करून घेतलं असल्यामुळं यावेळेस फक्त 5 जोडप्यांचं या ठिकाणी आज सामुदायिक विवाह झालेलं आहे. तसे अजून 1-3 आले होते, पण ते काही कारणाने थोडंसं परत हे झालं आणि आता 5 जोडो आज या ठिकाणी लग्न झालेली आहे. मला वाटतं कदाचित मार्कंडेची इच्छा असेल की त्यांच्या समोर ही पहिल्या वर्षी आपलं विवाह त्यांच्या समोर झालेला आहे, आणि कदाचित कमी झाल्यामुळं ती पण काहीतरी मार्केटची इच्छा असेल, आणि त्या अनुषंगाने आजच्या या सर्व जोडप्यांना मार्केटचा आशीर्वाद मिळो, त्यांचा संसार चांगला हो, असंच अध्यक्ष म्हणून या नात्याने मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष राकेश पुंजाल, नितीन मार्गम, शेखर कटकम, सतीश चिटमिल आदींनी परिश्रम घेतले.